तुम्ही बघू शकता आपली अंडा करीची भाजी किती छान झालेली आहे, खूप छान तरी आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडलं तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी वर्षा, वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अंडा करी. त्यासाठी मी इथे काही अंडे उकडून घेतलेले आहेत आणि हा काळा मसाला भाजून घेतलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला दाखवते, दोन कांदे भाजून घेतलेले आहे, कोथिंबीर आहे, सात आठ मिरच्या आहे, थोडासा लसूण आहे आणि हरभऱ्याची डाळ पण भाजून घेतलेली आहे आणि खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता आपण हा मसाला मिक्सरला वाटून घेत आहोत आणि मग पुढे दाखवते मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आता मी ज्या कढईमध्ये मसाला भाजून घेतला होता तीच कढई पुन्हा ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल घालून घेत आहे. या माझ्या पळीने, या पळीने, या इथे तुम्ही बघू शकता. आणि हा मसाला पण मी वाटून घेतलेला आहे, या इथे तुम्ही बघू शकता. आता आपण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाला. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं तेलामध्ये. एकदम झटपट अंडा करी दाखवत आहे मी तुम्हाला. साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट तयार होते आणि खूप चवदार आणि टेस्टी लागते. या इथे तुम्ही बघू शकता. आता मसाला मी छान परतून घेत आहे. आता मी मसाल्यामध्ये वाटण्यात मीठ नव्हतं घेतलेलं, त्यामुळे मी आता 2 चमचे मीठ घालून घेत आहे. आणि मी 7-8 मिरच्या घेतलेल्या होत्या. आता त्यानंतर मी थोडंसं गॅस स्लो करते आणि पुढे दाखवते तुम्हाला. या इथे तुम्ही बघू शकता मी 1/2 चमचा हळद पावडर घालते आणि हा मटन मसाला आहे तो मी घालून घेत आहे. याने काय होतं, या मसाल्याने खूप छान चव येते आपल्या अंडा करीला. मी या इथे 1/2 पुडी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. 1/2 मी नाही घातलेली. छान मिक्स करून घेत आहे आणि इकडं तोपर्यंत मी अंडी पण छान उकडून सोलून घेतलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आता मी त्याला छान चिरा पाडून घेत आहे. या इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण छान चिरा पाडून घेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, फुकट आहे. या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. या इथे तुम्ही बघू शकता या स्टेजला आपल्याला यामध्ये उकडून घेतलेले अंडे त्याला नचिरा पाडून घेतलेले आहे यामध्ये घालून घेत आहे. एकदम छान आणि खूप चवदार बनते आहे. या इथे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण मी या मसाल्याचंच भांडं धुवून याचं पाणी यामध्ये घालून घेत आहे. मिक्सरचं भांडं धुवून हे पाणी यामध्ये टाकून घेत आहे. तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा. या इथे तुम्ही बघू शकता मी मला लागेल तेवढं पाणी घालून घेते आणि दाखवते. इथे तुम्ही बघू शकता मी मला लागेल तेवढं पाणी घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. या इथे तुम्ही बघू शकता मी इथे टोटल 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. मग अशी 1/2 आणि आत्ता म्हणजे असं टोटल मी 1 ते 1.25 थोडंसं पाणी घातलेलं आहे. या इथे तुम्ही बघू शकता. आता या स्टेजला तुम्ही असं हातावर चेक करून पाहायचं थोडासा रस्सा घेऊन की मीठ वगैरे काही कमी वगैरे आहे का. तर मी टेस्ट करून पाहते, खूप छान झालेलं आहे. मला मीठ टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. मी मग अशी 2 चमचे मीठ टाकलेलं होतं ते पुरे आहे. या इथे तुम्ही बघू शकता. आता आपण छान उकळी काढून घेऊया याला एक आणि मग थोडंसं स्लो करूया. या इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यानंतर आपण गॅस थोडासा स्लो करून घ्यावा जेणेकरून आपली तरी जाणार नाही आणि असंच थोडंसं मंद आचेवर 5 मिनिटं छान उकळून घ्यावी. खूप छान म्हणजे असं त्याची चव, मसाल्याची चव सर्व त्या मध्ये उतरली पाहिजे भाजीमध्ये आणि अंडा पण आपण चिरा पाडलेला आहे ती पण याच्यामध्ये त्याची चव उतरली पाहिजे. त्यासाठी आपण हे 5 मिनिटं छान मंद आचेवर उकळून घेऊ. 5 मिनिटे आपली भाजी छान उकळून घेतलेली आहे मंद आचेवर. तुम्ही बघू शकता या इथे भाजीला किती छान तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला ही एका प्लेटमध्ये काढून दाखवते. गॅस मी बंद करत आहे आणि अंडा करी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागात कशी बनवली जाते ते पण सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी
या इथे तुम्ही बघू शकता आपली अंडा करीची भाजी बनून तयार आहे, बघू शकता तुम्ही. बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. या पद्धतीने तयार आहे आपली अंडा करीची भाजी सर्व करण्यासाठी, तुम्ही पाहू शकता.